गुड इव्हनिंग uh, फ्रेंड्स कसे आहात ठीक आपण ऑलरेडी आजचा जो पॉईंट बघणार आहे पास्कल्स लॉ uh, मागं पण आपण बघितलेलं आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपण बघितलेलं हायड्रोलिक है, लेफ्ट आज आपण परत एकदा पास्कल्स लॉ बघणार आहे तुम्हाला काही एक एक्सप्रिरियन एक दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून पास्कल्स लॉ तुम्हाला काही समजेन आणि आपल्याला सेकंड ॲप्लिकेशन्स आपलं राहिलं होतं हायड्रोलिक ब्रेक्स त्याचं आपण काय करणार आहे आज स्टडी करणार आहे सिम्पल आहे परत एकदा बघा पास्कल स्लॉक आहे ज्यावेळेस आपण प्रेशर ॲप्लायड करतो आता मी तो शिकवलेला आहे परत एकदा तुम्हाला पा थोडक्यात सांगतो पाच मिनटात प्रेशर्स ॲप्लायड ॲट एनी पॉईंट कुठल्याही कुठल्याही एका पॉईंटला जर आपण जर प्रेशर ॲप्लायड केलं एनी पॉईंटला ऑफ अँड एनक्लुज एनक्लुझेड फ्ल्युईड ते फ्ल्युईड काय असलं पाहिजे एन्क्लुझेड असलं पाहिजे आणि ॲट रेस्ट रेस्ट असलं पाहिजे आपण हायड्रोसॅटिक्सचा स्टडी करतो आहे इज ट्रान्समिटेड आणि ते जे फ्ल्युड कसं ट्रान्समिट होणार आहे इक्वली एकसारखं ट्रान्समिट होणार आहे आणि अनडिमिनिश्ड ओके अनडिमिनिश्ड टू एव्हरी पॉइंट्स निर्वातपणे ते करणारे ट्रान्समिट होणार आहे एव्हरी पॉईंटवरती ऑफ द फ्ल्युड्स अँड अल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर्स म्हणजे आपले जे वॉल्स असणार त्या कंटेनर्सवरती सुद्धा आहे ट्रान्समिट होणार आहे आणि इथं फक्त आपण ग्रॅव्हिटी काय करतो निग्लेक्ट करतो बघा आता इथं एक एक्सपिंट आहे मी तुम्हाला समजायला समजायला सोपं जाईन हे एक आपण एक असं कंटेनर घेतलेलं आहे इमेजिन करा बॉटल म्हणजे कंटेनर आहे आपला ओके आणि ह्या कंटेनरमध्ये लिक्विड लाईक वॉटर आहे शक्यतो आपण जर ऑईल घेतलं तर ते इफेक्टिव्ह राहत ओके म्हणजे इझिली आपल्याला काय त्याचा रिझल्टस मिळतो आपण आता ते ऑइल आपल्याकडं नाही पण आपण वॉटरचा यूज केलेला आहे बघा आणि आपण इथं प्रेशर ह्या पॉईंटला काय करणार आहे अप्लाय ॲड करणार आहे प्रेशर ह्या पॉईंटला काय करणार आहे आपण ॲप्लाईड करणार आहे प्रेशर ॲप्लाईड केलं आहे ह्या पॉईंटला बघा प्रेशर अप्लायड ॲट एनी पॉईंट कुठल्या पॉईंटला तुम्ही इथं इथं कुठल्या ह्या पॉईंटला ह्या पॉईंटला ह्या पॉईंटला कुठल्याही पॉईंटला आपण काय करायचं अप्लाय आपण हित पॉईंट काय करणार प्रेशर ॲप्लाइड करणार ह्या पॉईंटला बघा पॉईंट अँड एनक्लोजेड फ्ल्युड हे कसे बंदिस्त फ्ल्यूड आहे पूर्ण कंटेनरमध्ये तो बंदिस्त आहे तुम्हाला कुठेही ओपन दिसणार नाही तो कंटेनर बरोबर आहे आणि ज्याचं आपण फ्ल्यूड ॲप आणि ते सगळ्यात महत्वाचा रेस्ट आहे ओके आता ज्या आपण प्रेशर ॲप्लायड करू बरं ते प्रेशर जे आपल्याला ट्रान्समिट कसं ट्रान्समिट होणार एक सारखं सगळं सारखं इकडं सारखं जाणार इकडं सारखं हिकडं सारखं म्हणजे जे आपण इथं प्रेशर अप्लायड करणार आहे ते प्रेशर कसं ट्रान्समिट होणार आहे सारखं म्हणजे इकडं ह्या पॉईंटलासुद्धा सारखं ॲप आहे ह्या पॉईंटला सारखं जाणार ह्या पॉईंटला किंवा ह्या पॉईंटला ह्या पॉईंटला सगळं ह्या पॉईंटला काय जाणार आहे इक्वली ट्रान्समिट होणार आहे निर्वातपणे अनडिमिनिशिड असं नाही की इकडं कमी जाईल तिकडं जास्त आहे अनडिमिनिशिड टू एव्हरी पॉईंट सगळ्या पॉईंट्सला निर्वातपणे ते सगळीकडे आहे ऑफ द फ्ल्यूड अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर ह्या आतली जी वॉल्स आहे त्या कंटेनरमध्ये पण सारखं बघा आता व्यवस्थित लक्ष द्या हे तीन पिस्टन्स आहेत एक दोन तीन हा एक मोठा पिस्टन्स आहे मी इथं प्रेशर ॲप्लायड करणार ह्या पॉईंटला टॉपला आणि हे तिन्ही पिस्टन्स आता आपण आत्ताच बघितले प्रेशर सगळीकडे काय जाणार आहे ट्रान्समिटेड इक्वली इक्वली प्रेशर इथं जे आपण प्रेशर ॲप्लायड केले ते सगळीकडे करणारे एकसारखं ट्रान्समिट होणार आहे निर्वातपणे म्हणजे अनडिमनिशिड एकसारखं एव्हरी पॉइंटवरती बघा आता व्यवस्थित ऑब्झर्व करा बघा एक मिनटं आता व्यवस्थित बघा बघा तिन्ही पिस्टन्स काय झाले इक्वली काय झाले इक्वली इथं आपण ह्या पॉईंटला प्रेशर ॲप्लाइड केलं आणि ते पिस्टन्स सगळी ॲट ए टाईम बाहेर आली म्हणजे इकडं प्रेशर सेम इकडं प्रेशर सेम इकडं प्रेशर सेम आहे मी परत आपण ओरिजिनल पोझिशनला जाऊया परत एकदा तुम्ही ऑब्झर्व करा व्यवस्थित हा जो आहे तो आपला पास्कल्स ला तुम्ही पण हा एक्सपेंड घरी करू शकता सिम्पल ह्या पॉईंटला मी प्रेशर ॲप्लायड करणार आहे आणि ते जे प्रेशर ॲप्लाइड केले ह्या पॉईंटला बघा प्रेशर अप्लायड ॲट एनी पॉईंट तुम्ही कुठे हिथं हा हिथं जर अप्लायड केलं तरी काय प्रॉब्लेम नाही प्रेशर ॲट अप्लायड ॲट एनी पॉईंट एनक्लोजर्ड असलं पाहिजे ते फ्ल्यूड बंदीचं असलं पाहिजे सगळ्यात माझं रेस्ट ओके आणि हे जे आपण प्रेशर ॲप्लाइड करणार आहे कसं ट्रान्समिट होणार एक एकसारखं असं नाही की हा पिस्टन बाहेर निघत नाही सगळे पिस्टन्स बाहेर निघतात इक्वली हेच पास्कलींचं सांगितलं ट्रान्समिट इक्वली अँड अनडिमिटेड ॲट एव्हरी पॉईंट्स ऑफ द फ्ल्यूड इथं आपण ग्रॅव्हिटी काय करतोय आणि अल्सो ऑल ऑफ द कंटिन्युअस बघा जस मी ह्या पॉईंटला प्रेशर अप्लायड करतोय तीन इथे काय झाले बाहेर आले तर लास्ट आपण आपल्या ह्याच्याकडे जाऊया ओके क्लिअर समजला आपला काय फ्लो आहे मी पास्कलने काय सांगितलं आहे जे आपण प्रेशर ॲप्लायड करणार कुठल्या एका पॉईंटवरती आणि कुठं आपण प्रेशर ॲप्लायड केलो आहे जे फ्यूड काय असलं पाहिजे बंदिस्त असलं पाहिजे शिकतो ऐवजी इफेक्टिव्ह चांगलं काय असल्याचं मिळतो ऑइल्स ओके आणि ज्यावेळेस आपण ह्या पॉईंटला प्रेशर ॲप्लायड करणार ते प्रेशर सगळीकडे काय येणारे एकसारखं करणारे ट्रान्समिटर असं नाही की इथं कमी येते इथं जास्त येते ती निर्वाधपणे अनडिमिश्ड करणार करणारे एव्हरी पॉईंटवरती करणारे ट्रान्समिटर आणि अल्सो वॉल्स ऑफ द कंटेनर्स त्याच्या आपण ॲप्लिकेशन्स एक बघितलं होतं हायड्रोलिक लिफ्ट पास्कल स्लो पण तुम्हाला मी सांगितलं होता तर आपण त्याचं दुसरं ॲप्लिकेशन्स बघणार आहे हायड्रोलिक ब्रेक्स बघा सिम्पल आहे दोन मिनटात आपण त्या पॉईंटकडे येऊया स्टचं साहित्य मला बाजूला ठेवून देत नाहीतर ब्रेक्स लागायला प्रॉब्लेम आहे ओके आता आपण तो पॉईंट बघूया हायड्रोलिक ब्रेक्स सिम्पल आहे है। हायड्रोलिक है, जे ब्रेक्स आहे हे जे इट इज अ प्रिन्सिपल ऑफ पासकल्स लॉवरती हे हे जे हायड्रोलिक है ब्रेक्स आहेत ते पासकल्स लॉच्या प्रिन्सिपलवरती त्याचं काय ॲप्लिकेशन किंवा हायड्रोलिक है, लिप तुम्ही बघितला तो व्हिडिओ बघा अगोदर मी तुम्हाला हे समजायला सोपं जाईल बघा आता ही जे डायग्रॅम्स आहे आणि ही पण डायग्रॅम आपण बघणार आहे नंतर आता ह्या डायग्रॅम्समध्ये बघा ह्या ज्या पाईप्स आहेत त्या हायड्रोलिक ट्यूब्स से आहेत सेपरेट अशा हायड्रोलिक ट्यूब्स बनवल्या जातात सेपरेट ओके okay, अशा काही साध्या पाईप्स वगैरे नसतात आणि हा जो दिसतो आहे हा जो सिलेंडर आहे मास्टर सिलेंडर ह्याला आपण काय होणार आहे मास्टर सिलेंडर हां ओके okay? आणि त्याला आपण काय देतो ब्रेक पॅन्डल्स जे टू फोर व्हीलर असतात सिक्स व्हीलर असतात त्याला ब्रेक पॅन्डल्स बघा आहेत त्याचा हा ए वन काय असणार आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन्स त्या पिस्टनचा काय असणार आहे हा जो पिस्टन दिसतो आहे मास्टर सिलेंडरचा हा काय आहे पिस्टन असणार आहे ओके हा पिस्टनचा आहे जे आपण ब्रेक पॅन्डल अप्लायड करू त्यावेळेस हा पिस्टन करणार पुश होणार आहे आत ह्या दिशेला तू कायणार आहे पुश ओके ते आपण बघूया आणि या सिलेंडरचा काय असणार आहे मास्टर सिलेंडरचा हा काय असणारे एरिया क्रॉस सेक्शन आपण सि पिस्टनचा म्हणू शकतो नंतर हे बाकीचे हिथं पण बघा ही जी ट्यूब आहे है, हायड्रोलिक ट्यूब्स त्या इकडं गेलेले इकडं पण गेलेले इकडे पण गेले ना इकडे पण गेले हे जे सिलेंडर्स आहेत हा एक सिलेंडर आहे हा एक सिलेंडर आहे हा एक सिलेंडर आहे त्याला आपण साल सिलेंडर म्हणणार आहे स्लॅव सिलेंडर स्लॅब सिलेंडर स्लॅब सिलेंडर स्लॅब सिलेंडर ओके आणि त्याच्यामध्ये जे आपण फ्यूड जे वॉटर नाही वापरणार आपण ब्रेक फ्यूड्स असते एक प्रकारचं ऑइल्स असतं ते यूज करणार आहे ओके आणि त्या जे सिलेंडर असणार आहे त्यांचा जो हा ए असणार असणारे एरिया प्रत्येकाचा ए असणार असणारे एरिया म्हणजे जर ह्या मास्टर सिलेंडर आणि ह्या साल सिलेंडरचा जर एरिया जर कन्सिडर केला तर ह्याचा एरिया ह्याचा एरिया ह्याचा एरिया ह्याचा एरिया ॲज कम्पेअर टू मास्टर सिलेंडर जास्त एरिया कोणाच असणार आहे स्लॅब सिलेंडरचा आणि ए टू ए वन जो एरिया असणार तो कशाचा असणार मास्टर तो काय आहे कमी असणार आहे हे एक लक्षात ठेवा म्हणजे हा मास्टर सिलेंडरचा एरिया काय असणार आहे कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू स्लॅ सिलेंडर कारण हे आपण चारही कम्पेअर करतो आहे ना ह्या ए वन बरोबर त्यामुळे ह्याचा एरिया ह्याचा एरिया प्लस सगळ्यांची काय होणार ॲडिशन्स ओके नंतर ब्लॅक फ्ल्युईड्स वापरलेले आता बघा जस आपण इथं ब्रेक्स अप्लायड करू म्हणजे पॅन्डेलवरती तो जो गाडी चालवणार आहे तो इथं अप्लायड करतो ब्रेक्स आता मला सांगा फोर्स अप्लायड झाला इथं ह्या एरियावरती ह्या एवरती समजा फोर्स एफ वन ॲप्लायड झाला आणि एरिया सेक्शन किती असणार आहे ए वन तर तिथं प्रेशर किती असणार आहे पी वन ओके म्हणजे इथं प्रेशर किती ॲड झालं पी वन्स आणि अकॉर्डिंग तो पास करचलो आता ह्या पिस्टनवरती दाब पाडला पिस्टनवरती दाब पाडल्यानंतर पिस्टन हा पुढं मू होणार आहे ओके हा पिस्टन मुव होणार त्यामुळे लिक्विड कुठं जाणार आहे पुढं शिफ्ट होणार आहे आणि हे जे लिक्विड ट्रान्समिट होणार आहे लिक्विड जे ट्रान्समिट होणार आहे ऑल डायरेक्शन हे लिक्विड इकडं ट्रान्समिट होणार आहे इकडं ट्रान्समिट होणार इकडं ट्रान्समिट इकडं ट्रान्समिट होणार आहे आणि कुठं जाणार आहे ह्या साल सिलेंडरच्या पिस्टन्सवरती हा पिस्टन्स पी टू हा पी टू म्हणू आपण पी टू म्हणू आपण पी टू म्हणू ओके okay? आणि आपल्याला माहिती आहे हे जे मास्टर सिलेंडरवरती ज्यावेळेस आपण पॅन्डल देणार म्हणजे फोर्स अप्लाइड करणार आहे त्या एरियावरती आपण बरं तिथंच काय असणार प्रेशर आपण काय केलेलं ॲप्लाइड केलं त्या ओके आणि ते प्रेशर ज्यावेळेस आपण इथे ॲप्लाइड करतो ह्या पॉईंटला अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ पास्कल्स लॉ सांगतो पास्कल प्रेशर ॲप्लायड ॲट एनी पॉईंट आणि पूर्ण कसे असणार क्लोजड सिस्टीम आहे इथे लक्षात क्लोज सिस्टीम्स आणि ते लिक्विड सुरुवातीला रेस्ट आहे आणि ते प्रेशर कसं आहे ट्रान्स इक्वली जे आपण प्रेशर इथे के ते केलेले आहे पी वन ते इकडे पण जाणार आहे इकडं पण ट्रान्समिट होणार आहे इकडे पण ट्रान्समिट होणार इकडे पण ट्रान्समिट ते प्रेशर कसं जाणार इक्वली जाणार आहे असं नाही की इकडं जास्त जाईल इकडं कमी जाईल आता आपण एक एक्सप्रेंड बघितला होता प्रेशर कसं जाणार इक्वली फक्त हिथं जे प्रेशर असणार आहे ते दे यफ टू अपॉन ए टू इथं जे प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे यफ टू अपॉन ए टू हिथं जे प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे यफ टू अपॉन ए टू तर असणार आहे ते एफ टू अपॉन ए टू ओके एनिवे आपण एकच कन्सिडर करू उठलं तर नाही समजायला सोपं जाईल ओके आता ज्यावेळेस हे फ्ल्युड्स काय होणार आहे ट्रान्समिट ऑनरे इक्वली आणि हे ह्या पिस्टनवरती फोर्स ॲक्ट होणार आहे इथं दाब पडणार आहे आणि हा पिस्टन्स आता बाहेर येणार आहे ह्या दिशेला ह्या दिशेला असा ठीक आहे म्हणजे एक्झॅक्ट काय होतं बघा हि तर पण डायग्राम मी काढलेले जसं आपण हा ब्रेक पॅन्डलवरती काय देणार आहे फोर्स ॲप्लाय करणार इथं हा समजा एरिया ए वन म्हणू ओके आणि तिथं फोर्स ॲप्लायड होणार आहे तिथं प्रेशर ॲक्ट होणार आहे पी वन ओके आणि हे जे प्रेशर इथं ॲक्ट झाल्यानंतर हे फ्लुइड करणारे होणार आहे ट्रान्समिट होणार आहे इक्वली हा जो मास्टर सिलेंडर आहे आता हे लिक्विड बघा इथं आलेले इथं आल्यानंतर हे जे स्लॅब सिलेंडर आहेत ते जे पिस्टन्स आहेत पी वन म्हणजे आता मला सांगा इथं हे जे प्रेशर अप्लायड केले आपण हे ते कसं ट्रान्स इक्वली म्हणजे पिस्टन कुठं होणार आहेत ह्या दिशेला हा पिस्टन ह्या दिशेला होईल ओके पी पी वन वन पी टू इकडे पोषवतील आणि हा जो आपला ब्रेक शोज आहेत हे काय आहेत हा जो दिसतोय हा काय आपला ब्रेक शोज आणि हे जे दिसते ते इनर रिम ऑफ द व्हील आतली बाजू ही आणि बाहेरच्या बाजूला काय असणार आहे ॲक्च्युली चाका असणार आहे त्याच्यावर ते जे चाक आहे ते, ते आपण व्हीलला काय करणार आहे ॲटॅच करणार आहे म्हणजे ही जी बा असणार आहे ती इनर व्हील इनर रिम ऑफ द व्हील नंतर हे जे असणार आहे ज्यावेळेस हा पिस्टन्स ज्यावेळेस आपण इथं ब्रेक पॅन्डल अप्लायड करतो प्रेशर ॲप्लायड होतं इथं आणि प्रेशर कसं ट्रान्समिट होतं प्रेशर इज ॲप्लायड ॲट एनी पॉईंट ह्या पॉईंटला आपण प्रेशर ॲप्लाइड केले हे प्रेशर ओके आणि ते कसं ट्रान्समिट होणार इक्वल इन अनडिमिनिशड सारखं होणार आहे आणि तोच दाब कुठे येणार इथे येणार आहे आणि हे पिस्टन्स ह्याचे बाहेर होणार आहेत आणि कुणा ती कुणावरती प्रेशर एक्झर्ट करणारे हा जो दिसतो आहे त्याला आपण काय म्हणलं ब्रेक शोज आणि ब्रेक शो पुढं शिफ्ट होतात ह्या दिशेला आणि फ्रिक्शन लाईन्स किंवा फ्रिक्शन पॅड्स कुणाला चिकटतात ह्या इनर रिमला असे इकडे येतात ते असे पुश होतात आणि तर फ्रिक्शन स्वॅड कुणाला फ्रिक्शनचं काम काय अपोजिशन टू द मोशन्स आणि मोशन का होते हळूहळू कमी होते इनर रिमला ते करतात असे पुश होतात आणि ते जे मोशनमध्ये असलेली गाडी ती का हो ते स्टॉप्स होती आपल्याला उपयोग होणार म्हणजे आपल्याला सडनली अ ज्यावेळेस आपण हे खूप सडनली होतं नुसता ब्रेक थोडा जरी ब्रेक आपल्याला गेला तर हा इफेक्ट हा एका चाकासाठी झालं की पुढच्या व्हीललासुद्धा ही सिस्टीम असणार आहे ओके सिम्पल हे काय आता आपल्याला फक्त फोर्स किती ॲक्ट होते ते बघायचं आहे एनिवे मास्टर सिलेंडरवरती आपण किती प्रेशर ॲप्लायड केलेलं आहे पी वन इज इक्वल टू एफ वन अप ऑन ए वन ओके आणि आपल्या स्लॅब सिलेंडरवरती प्रेशर किती ॲक्ट होत आहे पी टू इज इक्वल टू एफ टू ऑन ए टू ह्याच्यामध्ये ए टू हा ग्रेटर दॅन काय ए वन आहे मास्टर सिलेंडरचा एरिया काय कमी आहे असाच आणि स्लॅब सिलेंडरचा हा एरिया हा एरिया म्हणून तो काय असणार आहे जास्त असणार आहे आपल्याला माहिती आहे प्रेशर अकॉर्डिंग पासकल्स लॉ प्रेशर काय असणार आहे सेम असतं इक्वली इक्वली ट्रान्समिट होते म्हणजे एअर फोर एफ टू अप ए टू आणि एफ वन अप ए वन मग हा इकडे जाईल म्हणजे एफ टू इज इक्वल काय मिळेल एफ वन अपॉन ए वन इन ए टू आता आपल्याला माहिती आहे एरिया कोणाचा जा जास्त आहे ओके okay, आणि ह्याचा एरिया काय कमी आहे समजा आपण इथं वन न्यूटन फॉर एक्झाम्पल फोर्स फॉर एक्झाम्पल म्हणते मी फॉर एक्झाम्पल वन न्यूटन फोर्स अप्लाय केला हो रे वन न्यूटन फोर्स अप्लाय केला आणि तो जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो आपण वन सपोज आहे सपोज व्हॅल्यू वन मिलीमीटर सॉरी वन मीटर स्क्वेअर आहे म्हणजे वन न्यूटन आणि वन मीटर स्क्वेअर्स म्हणजे किती म्हणाला आपल्याला प्रेशर किती ॲड झालं तिथं वन न्यूटन पर मीटर स्क्वेअर्स म्हणजे आपण इथं व्हॅल्यू पुट करू म्हणजे हा वन हा वन आणि हा जो एरिया समजा किती असेल फायव्ह हंड्रेड मीटर स्क्वेअर्स मोठा आहे ना तो सपोज व्हॅल्यूत मग मला सांगा इथं हा येणार आहे म्हणजे किती फोर्स अप्लायड झाला फायव्ह हंड्रेड न्यूटन्स म्हणजे जस्ट आपण इथं पुश केलं की गाडी का स्टॉप होते तर त्या व्हील्सवरती किती फोर्स ऐकतो फायव्ह हंड्रेड न्यूटन्स परत एकदा सांगतो या सोपत्र व्हॅल्यूत तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू ना तुम्ही ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगला जाताल त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट किंवा आपण कॅल्क्युलेशनने सुद्धा काढूया आपल्याला anyway, प्रॉब्लेम्स आहेत एनिवे समजलं सगळ्यात महत्त्वाचं आपण स्मॉल फोर्स अप्लाड करणार आहे आपल्याला किती फोर्स मिळतो आहे फाय हंड्रेड न्यूटन हे सिस्टीम समजणे हे आपल्याला नाही सिलेबसमध्ये हे आहे पण तेच प्रिन्स हिथे लास्ट आहेत ओके हे सिलेंडर असे जसे तर प्रेशर अप्लाड करतो फिवडी तर त्याच्यावरती दाब पडतो आणि पिस्टन्स असे पुश होतात पूज झाले की कोणावरती दाब पडतो ह्या ब्रेक शोवरती ब्रेक शो कुठं शिफ्ट होतात इकडे शिफ्ट होतात आणि ते फ्रिक्शन लाईन लाईनिंग किंवा पॅड्स येते फ्रिक्शन लाईन्स किंवा पॅड्स कुठं असे पुश होतात आणि ते कोणाला पू आपोज करतात फ्रिक्श त्या करता रिमवरती धडकतात म्हणजे रिमला ते काय करतात अपोज करतात त्या मोशन्सला आणि व्हीलचं जे कारची मोशन ती का ते एकदम स्टॉप्स होते आणि आपण बघितलेले सिम्पल आता याच्या एक्सपिरियन्स पास्कल्सला तुम्हाला समजलं असेल आपण ऑलरेडी अगोदर एकदा आपण बघितला होता परत एकदा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे काही लोकांना हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम समजली होती त्या प्रकारचे असते एनिवे anyway, थांबवा पण इथं व्यवस्थित तुम्ही स्टडी करा थँक्यू